किती पिलेला आहे बघा, वास मारतो इथेपर्यंत दारूचा. दिसत काय तुम्हाला? तुम्ही चेक करा जरा, वास मारतो का नाही दारूचा? आता मुलीला आणलं, डायरेक्ट चेक नाही केलं, काय नाही केलं, ते डायरेक्ट इंजेक्शन फोडून दमाचं इंजेक्शन देत होतं. तुम्ही डॉक्टर आहेत ना? दिलं नाही पण. अरे आम्ही सांगितलं तेव्हा नाही दिलं, नाही तर दिलंच असतं ना, दुसरं कोणी आलं असतं तर. नाही कोणी सांगितलं द्यायला, मी नाही सांगितलं, तेव्हा तुम्ही थांबले ना, तेव्हा डॉक्टरांना बोलवलं. असं तुम्हाला अधिकार आहेत देण्याचे? अधिकार नसतो आमचा. हा तर मग तुम्ही का देत होते इंजेक्शन? चुकी झाली म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे, डॉक्टरांना बोलवा, चेकअप करा, नंतर सांगितलं तर तुम्ही इंजेक्शन देऊ शकता ना. सॉरी चुकी झाली माझी. सॉरी चुकी झाली ना? किती पिलेला आहे व्यक्ती? असू नये सर, तुम्ही त्यांना हे करा, पहिले त्यांच्यावर हे करा, ऍक्शन घ्या, नाहीतर मी हे पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवणार, मी व्हायरल करणार पूर्ण व्हिडिओ. नाही मी व्हायरल करणार पूर्ण व्हिडिओ. तुम्ही आहे तिथे, तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही ऍक्शन नाही घेणार, मी तुमच्यावर तरी व्हायरल करणार, व्हिडिओ व्हायरल करणार आणि तुमच्यावर ऍक्शन घेतली जाईल. कारण ऑलरेडी असं झालेलं आहेत पहिले चुक्या. आमचे सिनियर ऐका ना, हे किती पिलेले आहेत का नाही पिलेले तुम्हीच सांगा. एक मिनिट पिलेले आहेत का नाही? ते बंद सांगतो. नाही बंद नाही होणार, हे चालूच राहणार. चालू राहणार. हा मी मान्य करतो मी पिलेलो आहे. हा तर मग तुम्ही डायरेक्ट इंजेक्शन कशाला मुलीला देत होते? ते नाही मग काय झालं असतं तर त्याला? अहो ते डेली फाईलिंग देतो आपण. देता येते सर? देता येते इंजेक्शन? डॉक्टरचे कन्सल्ट लागते तसं. हा तर मग ते डायरेक्ट कसं करून देत होते? डायरेक्ट घेऊन जाते ना, स्वतः डॉक्टर बनायला जात होतो. मी विचारलं तसं. मी पाय पडू का तुमचा? पाया कशाला पडायच्या? सॉरी तुम्ही ड्युटी करतात ना? सॉरी सॉरी. कशासाठी आहेत तुम्ही इथे? आमच्यासाठी आहेत ना, पब्लिक साठी आहेत ना. तर मग आता त्याला इंजेक्शन दिलं असतं ना, काय झालं असतं तर? सॉरी बोलून आता काय फायदा आहे? आहेत तुमचे सर आहेत ना, ह्यांनी तर इंजेक्शन साठी काय नाही सांगितलं, फक्त गोळ्या द्यायला सांगितलं. नाही मी रेकॉर्ड करत आहे, ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला साहेबांना दाखवणार, ऑन रेकॉर्ड. माझ्याकडे करा त्यांच्या नावावर. नाही हे आहेत ना सर इथे, हे जिम्मेदारी घेतात ना, हे पिलेले आहेत का नाही सर? मग असे कोणी ट्रीटमेंट देतो? मी बोलू का पूर्ण एक्सप्लेन करतो मग. ह्यांची चुकी आहे का नाही? मी नाही तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे पिलेले आहेत ना? हा तर मग ऑन ड्युटी कसं करून हे पितात ना, असे ड्युटीवर राहतात ना, डायरेक्ट इंजेक्शन घ्यायला देऊन गेलेला तो आतमध्ये, ते हे पण फोडलेलं, त्याला तुम्हाला दाखवतो मी. या सर या. सॉरी नाही तुम्हाला दाखवतो मी. आता आम्हाला काय माहिती? तेव्हा मी सांगितलं, म्हटलं डॉक्टर कोण आहे असं, तुम्ही डायरेक्ट इंजेक्शन द्यायला हे करतात. हे बघा हे बघा, हे फोडलेलं पण आहे, हे बघा. हे तर मी त्याला सांगितलं, ते तुम्ही डायरेक्ट कसं करून इंजेक्शन देतात असं ना, काय झालं तर?